आपल्याला माहिती आहे की काल एका चॅनलला देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन याची हत्याची माहिती अनिल देशमुखांना होती काय असा प्रश्न त्यांनी मला विचारला होता। आपल्याला 3 वर्षापूर्वी झालेल्या घटना आपल्याला कल्पना आहे की कशा पद्धतीनं माननीय मुकेशजी अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला, त्याचा तपास चालू झाल्यानंतर आता बॉम्ब कुणी ठेवला हे माहीत होणार। तेवढ्यात त्या गाडीचा मालक जो होता मनसुख हिरेन याची 3 वर्षापूर्वी हत्या झाली आणि त्या हत्येच्या कारणामध्ये सचिन वाजेला अटक करण्यात आली। त्या हत्येमध्ये जो परमवीर सिंग होता जो मास्टरमाइंड होता, दोन्ही याच्यामध्ये बॉम्ब ठेवण्यामध्ये आणि मनसुख हिरेनच्या हत्येमध्ये जो मास्टरमाइंड होता मुंबईचा माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग, याचे आणि देवेंद्र फडणवीस याचे अतिशय जवळचे संबंध आणि त्याला वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण प्रयत्न केले। आता मूळ प्रश्न असा आहे की देवेंद्र फडणवीस यांनी विचारलं मला की अनिल देशमुखांना मनसुख हिरेन याची माहिती झाली ही मला कल्पना होती का। पहिली गोष्ट, परमवीर सिंग हा त्या संपूर्ण घटनेचा मास्टरमाइंड असल्यामुळे त्यांनी देवेंद्र फडणवीसला सांगितलं असणार आणि जेव्हा मनसुख हिरेनची बॉडी ठाण्याच्या खाडीमध्ये जेव्हा सापडली सकाळी त्यावेळेस त्या बॉडीचा संपूर्ण फोटो संपूर्ण मीडियामध्ये व्हायरल झाले, आम्हाला सुद्धा ते फोटो मिळाले, आमच्या पोलीस खात्याला ते फोटो मिळाले। पण पोलीस खात्याला फोटो मिळाल्यानंतर पोलीस खात्याला बॉडी जी सापडली त्याचे संपूर्ण फोटो मिळाले, ती बॉडी मिळाल्यानंतर पोलीस खात्याच्या माध्यमातून जोपर्यंत त्या मनसुख हिरेनच्या घरची लोकं येऊन, पोलिसाची ही पद्धत आहे, ही व्यवस्था असते पोलिसामध्ये की एखादी बॉडी सापडल्यानंतर त्याच्या घरच्या मंडळींनी येऊन त्याची ओळख पटवावी लागते आणि म्हणून मनसुख हिरेनची बॉडी सापडल्यानंतर पोलिसांनी मनसुख हिरेनच्या घरच्या लोकांना त्या ठिकाणी बोलावलं, बोलवून त्यांना बॉडी दाखवली आणि बॉडीची ओळख करून घेतली आणि जेव्हा घरच्या लोकांनी सांगितलं की ही मनसुख हिरेनचीच बॉडी आहे तेव्हा मग राज्य शासनाच्या माध्यमातून मी जाहीर केलं की होय, जी सकाळी खाडीमध्ये जी बॉडी सापडली आहे ती मनसुख हिरेनची आहे। त्याच्यामुळे ही घटना मला माहीत होती पण जोपर्यंत घरचे मंडळी येऊन त्याची ओळख घेत नाही, ओळख परेडमध्ये ओळख त्याची करत नाही आणि सांगत नाही की ही बॉडी त्याचीच आहे तोपर्यंत पोलीस खात्याला जाहीररित्या सांगता येत नाही। आणि म्हणून प्रश्न मला देवेंद्र फडणवीस यांचा आहे की देवेंद्र फडणवीस यांना 100% माहीत असणार, कारण की परमवीर सिंग या त्रिकूट जे होतं, परमवीर सिंग आणि सचिन वाजे एकत्र आणि देवेंद्र फडणवीस आणि परमवीर सिंग एकत्र, त्याच्यामुळे साहजिकच त्यांना सुद्धा कल्पना असणार, कारण की परमवीरनी सांगितलं देवेंद्र फडणवीसजी मला या याच्यातून वाचवा। परमवीर सिंगला NIA जी केंद्रीय संस्था आहे ती अटक करणार होती पण देवेंद्र फडणवीस यांनी संरक्षण दिल्यामुळे त्याला अटक केली नाही। त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना एकच सांगतो की जी प्रशासनातली पोलीस प्रशासनातली जी पद्धत आहे की कोणती बॉडी सापडल्यानंतर तिची ओळख त्यानिमित्तानं त्यांच्या नातेवाईकाला ती बॉडी दाखवली जाते आणि नातेवाईकांनी ती बॉडी ओळखल्यानंतर मग राज्य शासन ती जाहीर करू शकतो। कल माननीय देवेंद्र फडणवीस इन्होंने मुझे एक सवाल किया था कि 3 साल पहले जो मनसुख हिरेन की हत्या हुई इसको इस हत्या के बारे में अनिल देशमुख को खबर थी या नहीं, ऐसा सवाल उन्होंने मुझे किया था। उनका इसका मैं उनको जवाब देना चाहता हूं। आप सभी को मालूम है कि 3 साल पहले माननीय मुकेश जी अंबानी इनके घर के सामने एक स्कॉर्पियो गाड़ी में बम रखा गया, उसकी इंक्वायरी चालू हुई और इंक्वायरी इस हद तक पहुंची कि 1-2 दिन में शायद किसने बम रखा है मालूम पड़ेगा। उस वक्त उस स्कॉर्पियो गाड़ी का जो मालिक था मनसुख हिरेन, इसकी हत्या कर दी गई, इसका खून किया गया
इस खून के सिलसिले में सचिन वजे को अरेस्ट किया गया और इस दोनों घटना की बम रखने का मुकेश जी अंबानी के घर के सामने और मनसुख हिरेन की हत्या करने के मामले में मास्टरमाइंड जो थे वो मुंबई के पुलिस आयुक्त माजी पुलिस आयुक्त थे और ये परमवीर सिंह और देवेंद्र फडणवीस ये बहुत नज़दीक है। जैसे परमवीर सिंह और सचिन वजे इकट्ठा थे एक साथ थे वैसे देवेंद्र फडणवीस और परमवीर सिंह भी इकट्ठा थे। नेचुरली जब मनसुख हिरेन की जब हत्या हुई तब देवेंद्र फडणवीस को परमवीर सिंह ने बताया क्योंकि परमवीर सिंह को जो केंद्रीय यंत्रणा NI वो अरेस्ट करने वाली थी और परमवीर सिंह देवेंद्र फडणवीस और बीजेपी को और जो केंद्रीय नेता है उनको सरेंडर हुए उनको बचाया गया अरेस्ट नहीं किया गया करके मेरा कहना है कि कोई भी जब घटना एखादी बॉडी जब मिलती है जैसे मनसुख हिरेन की बॉडी मिली सुबह 6 बजे बॉडी मिलने के बाद में हमको मालूम पड़ गया था पुलिस डिपार्टमेंट को मनसुख हिरेन की ही बॉडी है लेकिन पुलिस की जो प्रक्रिया है उसमें बॉडी जो है जब तक जो मनसुख हिरेन है उसको रिश्तेदार को जब तक बताते नहीं तब तक पुलिस डिपार्टमेंट उसका ऐलान नहीं कर सकता। मनसुख हिरेन के रिश्तेदार को वहाँ लाया गया उनको मनसुख हिरेन की बॉडी बताई गई बाद में उन्होंने आइडेंटिफाई किया बॉडी को हाँ ये मनसुख हिरेन है। उसके बाद में पुलिस डिपार्टमेंट ने फिर डिक्लेयर किया कि जो सुबह जो 6 बजे मनसुख हिरेन जो बॉडी मिली है वो मनसुख हिरेन की है। ये पुलिस प्रोसीजर है कोई भी बॉडी को आइडेंटिफाई जब तक उसके घर वाले करते नहीं तब तक पुलिस वाले बोल नहीं सकते ऑफिशियली। मुझे ये पता था कि ये मनसुख हिरेन की बॉडी है लेकिन मैं ऑफिशियली नहीं बोल सकता था और जब मनसुख हिरेन के घर वालों ने आइडेंटिफाई बॉडी को किया तब पब्लिकली मैंने बयान किया दिया कि सुबह जो बॉडी मिली है वो मनसुख हिरेन की है। मुझे ताज्जुब है देवेंद्र फडणवीस साहब का कि आज महाराष्ट्र के गृहमंत्री हैं ये पुलिस प्रोसीजर भी उनको पता नहीं है। इसके बारे में बड़ा ताज्जुब है कि इस प्रकार की पुलिस प्रोसीजर जो है उसके बारे में एक राज्य के गृहमंत्री को खबर नहीं है। इस बात का मुझे बड़ा ताज्जुब है। अच्छा मैंने एक किताब लिखी है मेरे किताब का नाम है डायरी ऑफ होम मिनिस्टर अनिल देशमुख। इस किताब में सारी घटना का उल्लेख किया है कि किस प्रकार से देवेंद्र फडणवीस ने मुझे मेरे ऊपर फर्जी इल्ज़ाम परमवीर सिंह को बोल के किस प्रकार से फर्जी इल्ज़ाम लगाए किस प्रकार से ED CBI मेरे पीछे लगाई किस प्रकार से फर्जी इल्ज़ाम में अनिल देशमुख अरेस्ट किया गया किस प्रकार से 14 महीने उस अनिल देशमुख को जेल में रखा गया किस प्रकार से कोर्ट में जब केस गई हाई कोर्ट में गई जस्टिस चांदीवाल साहब के कोर्ट में गई जस्टिस चांदीवाल के कोर्ट ने क्या बयान दिया। जस्टिस चांदीवाल के कोर्ट ने बताया कि अनिल देशमुख के ऊपर जो आरोप हुए ये फर्जी आरोप है कोई भी सबूत अनिल देशमुख के आरोप के बारे में नहीं है। इस प्रकार का उनका जजमेंट है 1400 पन्ने का जजमेंट जस्टिस चांदीवाल साहब के। ये सभी चीज़ें इस किताब में लिखी है कि किस प्रकार से देवेंद्र फडणवीस ने उनके जो आका है ऊपर के उनकी मदद लेके उनके जो सीनियर्स है उनकी पार्टी की उनकी मदद लेके मुझे फर्जी आरोप में फंसाया इसका पूरा उल्लेख इस पूरे किताब में मैंने लिखा हूँ। ये किताब मैंने 14 महीने जब जेल में था जेल में लिखी है और जेल के बाहर आने के बाद उसके रेफरेंसेस कलेक्ट करना उसमें मुझे थोड़ा वक्त लग गया और 1-2 दिन में ये किताब मार्केट में आएंगी। मी त्याची माहिती घेतो आहे मला असं कळलं
की माझ्याच नावाचा कोणी अनिल देशमुख या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी पकडला आणि त्याला माझ्या विरोधात फॉर्म भरायला लावला आणि त्या बाबतीतली माहिती मला मिळाली. कसं आहे, जनता महाराष्ट्रातील जनता आहे, त्यांना सर्व कळत की आमची उमेदवारी ही सलील देशमुखसाठी आहे. तुतारी वाजवणारा माणूस आणि एक डमी अनिल देशमुख पकडून आणला आणि एका डमी अनिल देशमुखांना त्या निमित्तानं तिथे निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उभं करण्यात आलं, याची माहिती मला मिळालेली आहे. अनिलजी, अजित पवारांनी जे आरोप केले होते सिंचन घोटाळ्यावरून, कारण पृथ्वीराज बाबा असे म्हणाले आहे की मला त्यामुळे दोषमुक्तता मिळाली होती, कारण की त्या काळात प्रचंड तणाव होता काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये, कारण की पृथ्वीराज चव्हाण यांनी तेव्हा ते केलं असं म्हणत होते, आरोप होते. मला एक आश्चर्य वाटतं की आता आर आर पाटील साहेब, माननीय माजी गृहमंत्री, आज आपल्याबरोबर नाही आहेत, हयात नाही, आणि एखाद्या आपल्या जुन्या सहकार्याबद्दल जो आपल्याबरोबर आज नाही आहे त्याच्याबद्दल असं वक्तव्य करणं आणि 5 वर्षापूर्वीचे काही किस्से असतील ते सांगणं, हे तरी मला काही योग्य वाटत नाही. मला वाटते देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीवर जाऊन आता अजितदादा बसलेले आहेत, त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस त्यांना जसं जसं सांगतात तसं तसं बोलतात असं दिसतं. सर, तुमचं एक गाव आहे काटोल नरखेड या विधानसभा क्षेत्रामध्ये, आणि तुमच्या म्हणजे जिथे जन्मस्थान आहे त्यालाच लागून रामपुरी म्हणून एक गाव आहे, त्या रामपुरी गावातील नागरिक जे आहेत आजही म्हणजे विकासापासून वंचित आहेत. चुकीच आहे, नाही ऐकून घ्या, नागरिक सांगितलं रामपुरी, ठीक आहे, हा प्रश्न नाही इथे. प्रेमपूर्वक अनिल देशमुखांवर प्रेमापोटी, भारतीय जनता पार्टीच्या प्रेमापोटी, देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेमापोटी हा उमेदवार उभा केलेला आहे, त्याला चिन्हही प्रेमापोटी देण्यात आलेलं आहे. पण सर, ह्या सर्व गोष्टी जनतेला कळतात, त्याच्यामुळे जनता कुठेही चूक करणार नाही, डुप्लिकेट अनिल देशमुखला मतं देणार नाही याची मला खात्री आहे. भाजपाचं सरकार येण्याचा प्रश्नच नाही. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे, आज महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे, मोठे मोठे उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गुजरातमध्ये गेल्यामुळे युवक नाराज आहेत, शेतकरी तर अतिशय नाराज आहेत. सोयाबीन निघाला, आता सोयाबीनचा भाव 35 ते 36 भाव आहे, सोयाबीनला भाव नाही. आता 8-10 दिवसात कापूस निघेल, कापसाची परिस्थितीसुद्धा तशीच आहे, GST लावून ठेवलेलं आहे, खताच्या किमती वाढल्या, तुमच्या इन्सेक्टिसाईडच्या किमती वाढल्या, मोठ्या प्रमाणात GST लावल्यामुळे ही फार मोठी अडचण शेतकऱ्यांवर झाली. 18% GST हे खतावर आहे, म्हणजे एखाद्या शेतकऱ्यांनी समजा 10,000 खत घेतलं तर 1800 रुपये ते GST भरावं लागतात, सरकारमध्ये भरावं लागतात, आणि त्याच 1800 मग सरकार आमच्या लाडल्या बहिणीला 1500 रुपये देते. म्हणजे स्वतःचेच पैसे मोठ्या प्रमाणात GST लावून हे लाडल्या बहिणीला देण्याचं काम चालू आहे. लाडल्या बहिणींनी त्याचा उपयोग घ्यावा, जेवढा जास्तीत जास्त फायदा आहे तो घ्यावा. पण ही लाडली बहीण योजना या सरकारने जी आणलेली आहे ती फक्त निवडणुकीपर्यंत आहे. आमचं सरकार आल्यानंतर ही योजना आम्ही 5 वर्ष पुढे राबू, आणि 1500 रुपये नाही, आम्ही 3000 रुपये आमच्या लाडला बहिणीला पुढचे 5 वर्ष देऊ. भीतीचा प्रश्न नाही, मी तर म्हणालो आमच्या लाडल्या बहिणीला ही निवडणुकीपर्यंत जी योजना आहे तिचा फायदा जेवढा घ्यायचा आहे तेवढा घ्या, पण तुमची दिशाभूल होऊ देऊ नका, एवढीच मला लाडल्या बहिणीला विनंती आहे. कारण की आम्ही ही योजना 5 वर्षासाठी राहू आणि 3000 रुपये देऊ.
नाही आम्ही ही आम्ही निवडून आल्यानंतर ही योजना आम्ही राबवू आणि 1500 रुपये नाही 3000 रुपये देऊ. असं आहे की महायुती असो की महाविकास आघाडी असतो काही काही ठिकाणी अशा पद्धतीनं अनेकांनी फॉर्म भरलेले आहेत. आमच्या पक्षाच्या माध्यमातून काँग्रेस असो राष्ट्रवादी असो शिवसेना असो या तिन्हीच्या माध्यमातून ज्या ठिकाणी अशा काही फॉर्म भरण्यात आले आहे त्या कार्यकर्त्यांची समजूत काढून साहजिकच कार्यकर्त्यांची इच्छा राहते की मला तिकीट मिळालं पाहिजे होतं साहजिकच त्यांची भावना राहते. पण शेवटी तिन्ही पक्षाचे नेते बसून कशा पद्धतीनं आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळायचं आणि एकोप्याने आपल्याला ही निवडणूक कशी लढता येईल या दृष्टीनं महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रयत्न करणार आहे. अगदी बरोबर आहे. एकोप्याने लढताय म्हणताय आपण. 32 जागा पूर्व विदर्भात आहेत. त्याच्या साधारणपणे 5 सगळ्यात जास्ती जो शिगेला गेला होता तो पूर्व विदर्भातील काही जागांवरून उद्धव ठाकरे सेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये झाला होता. त्याच्यामध्ये केवळ 1 जागा उद्धव ठाकरेला मिळालेली आहे. काँग्रेसच्याही जागा 23च आहे. पण याच्यात सरशी जी साधली आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने. म्हणजे दोघांच्या म्हणणार तिसऱ्या चला पवारांची उगली कमी आली आणि तुम्हाला जास्त जागा मिळाली. असं आम्ही एकमेकांच्या विरोधात दुगली टाकत नाही. आम्ही दुगली टाकतो आमच्या विरोधकांच्या विरोधात. त्याच्यामुळे आम्ही एकोप्याने म्हणजे आम्ही हे पाहतो की मिरिटवर निर्णय झाले पाहिजे. काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना आम्ही एकत्रपणे ही निवडणूक लढवायची असल्यामुळे त्या पद्धतीचा निर्णय घेतला आणि एकोप्यानेच आम्ही जे आमचे एक सहकारी आहेत जे नाराज आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी उमेदवारी मागे घेतली पाहिजे या दृष्टीने आमचा प्रयत्न राहणार आहे. इसी चीज को लेकर बावनकुळेने आरोप किया है की कहीं ना कहीं एनसीपी और काँग्रेस मिलकर उद्धव ठाकरे को फसा रहे. गलत है. उन्होंने जैसा भारतीय जनता पार्टी ने 5 साल पहले जैसा जिस प्रकार से उद्धव जी ठाकरे इनको फंसाया था ये हमारी कभी नीति नहीं रही है. ना राहुल गांधी की रही है ना माननीय शरद पवार साहब की रही है. हम तीनों पार्टी हम इकट्ठा रहेंगे और महाविकास आघाड़ी की सत्ता 100% महाराष्ट्र मध्ये येणार हे आजच्या दिवाळीच्या दिवशी तुम्हाला मी सांगतो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.